आपल्यासोबत आमदार संजयजी शिरसाट आहेत. सर, 57वा वर्धापन दिन आहे, पण वर्धापन दिनाची चर्चा सर्व ठिकाणी होते, कारण दोन ठिकाणी आहे. एक षण्मुखानंद हॉलला पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वर्धापन दिन आहे. ज्यांनी 1966 शिवसेना जन्माला घातली, ज्यांनी स्वाभिमान शिकवला, ज्यांनी प्रस्थापित जे पुढारी होते, जे लीडर होते, त्यांच्या विरोधात लढणारं शिकवलं, ज्यांनी माझ्यासारख्याला तुमच्यासमोर बोलायला शिकवलं, त्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. म्हणून आम्ही जल्लोषात तो साजरा करतो. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडून नेहमीच तुमच्यावरती टीका टिप्पणी होत असते. काल देखील ज्या राष्ट्रीय मेळाव्यामध्ये देखील, राज्यव्यापी मेळाव्यामध्ये देखील आपल्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, आणि आज देखील वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते तुमच्यावरती स्टोप लागण्याची शक्यता आहे. अरे, आमच्या झाडाला फळं लागलेली, दगडं ते मारणारच ना, काय तर लागेल. त्यांना टीका करण्याचा दुसरा उद्योग आहे का? जोपर्यंत आमच्यावर टीका करणार नाही तोपर्यंत ते मोठे होणार नाही. म्हणून टीका करू द्या, भोंग्याला भोंगाचा आवाज काढू द्या, आमच्यावर काही फरक पडत नाही. आम्ही काम करू, लोकांचा सेवा करू. ठाकरे गटाचं वारंवार असं म्हणणं आहे की खरी शिवसेना आमचीच आहे. त्यांना मला इकडे येऊन पहा. नक्कीच आमच्या झाडाला फळं लागलेली आहेत आणि ते दगड मारणारच, असं जे वक्तव्य आहे ते संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, गोरेगाव, मुंबई.